ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बोरगावच्या पूर्वा निकमीचे आंतरराष्ट्रीय व्हिडिओ सेमिनार मध्ये तिसरा क्रमांक, परिसरातून कौतुक। नुकत्याच झालेल्या भौतिक शास्त्र या विषयावर आंतरराष्ट्रीय ऑनलाइन सेमिनार मध्ये बोरगाव येथील पूर्वा सुभाष निकम हिने तिसरा क्रमांक मिळवल्याने परिसरात तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे। पूर्वा ही कोल्हापूर येथील शिवाजी युनिव्हर्सिटी येथे पीएचडी करीत आहे। गेल्या वर्षभरापासून लेझर ऑप्टिक्स अँड फिजिक्स या विषयावर पीएचडी करीत असून भौतिक शास्त्रावरही संशोधन करीत आहे। बीएससी आणि एमएससी परीक्षेत प्रथम क्रमांकात उत्तीर्ण होऊन ती पुढील शिक्षणासाठी पीएचडी करण्याचे ठरवून शिवाजी युनिव्हर्सिटी येथे दाखल झाली। या ठिकाणी ही सिद्धांतिक भौतिक शास्त्र त्याचबरोबर अनेक विषयांवर संशोधन करीत चांगली कामगिरी करीत आहे। नुकताच पंजाब येथील लवली युनिव्हर्सिटी यांच्या मार्फत राफाज ऑनलाइन सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं। या सेमिनारमध्ये भारत देशासह 33 देशातील विद्यार्थी सहभागी झाले होते। या ऑनलाइन सेमिनारमध्ये पूर्वा निकम हिने टेरोटिकल फिजिक्स यावरील आपली संशोधनाची कामगिरी दाखवून त्यांनी तयार केलेली विविध पोस्टर्सही प्रदर्शन केलं। त्यामध्ये तिला तिसरा क्रमांक मिळाला आहे। देशातील ही एकमेव कन्या असून तिच्या या कामगिरीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे। मी भौतिकशास्त्र या विषयामध्ये शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये पीएचडी करीत आहे। त्यासाठी माझे रिसर्च गाईड डॉक्टर एस डी पाटील देवचंद कॉलेज अर्जुन नगरचे आहेत आणि परवा नुकताच 25 तारखेला लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने एक व्हिडिओ कॉन्फरन्स ठेवलेली होती ज्याच्यामध्ये टोटल 33 कंट्रीजनी पार्टिसिपेट केलं होतं। सो त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केले होते आणि त्यामध्ये मी माझ्या रिसर्च वर्कवरती एक पोस्टर प्रेझेंट केला होता जी रिसर्च ॲडव्हान्सेस इन फंडामेंटल अँड अप्लाइड सायन्स अशी ती कॉन्फरन्स होती आणि त्याच्यामध्ये माझ्या पोस्टरवरती मला थर्ड प्राईज भेटलं। यासाठी मला माझ्या टीचर्सनी आणि माझ्या फॅमिलीने खूप सपोर्ट केला होता। प्राध्यापक बी एस पवार, डॉक्टर एस डी पाटील, डॉक्टर मानसिंग टाकळे यांच्यासह तिला आई वडील व निकम परिवाराचे संपूर्ण सहकार्य मिळाल्याचे पूर्वा निकम यांनी सांगितले। महानकर न्यूज साठी बोरगावहून शिवाजी भोरे।